सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश एकदा सहर्ष स्वागत. आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय की खूप दिवस झालं मुलं सारखे विचारत होते. ज्यावेळी मी ऑनलाईन लाईव्हला आलो काल एक दोन चार मुद्दे सुद्धा होते महत्त्वाचे, त्यापैकी एक मुद्दा घेतोय मी, तो म्हणजे 100 मीटरसाठी स्पाईक चालेल का आणि सिंथेटिक ग्राउंडवरती अशाच पद्धतीनं विदाऊट शूज रन केलं तरी चालेल का, म्हणजे बिना शूज वापरता रनिंग केलं तरी चालेल का 1600 मीटरसाठी. हा विषय खूप साऱ्या मुलांचा होता आणि त्यातल्यात 100 मीटरसाठी स्पाईक चालेल का हा विषय आजचा आपला असणार आहे, याची नोंद घ्या. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मुंबईच्या भरतीसाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातली जी उर्वरित भरती आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा चॅनल असणार आहे. त्यामुळं विनंती करतोय, ज्यांनी आज तक सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आज सकाळपासून 2-3 व्हिडिओ खूप महत्त्वाचे झालेले आहेत, त्याच्यापैकी पहिला व्हिडिओ म्हणजे सीपी मुंबईचा कट ऑफ कसा असणार आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे. या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती दिसेल तुम्हाला, त्या आयकॉनवरती क्लिक करा आणि त्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. सीपी मुंबईसाठी एकंदरीत सगळ्या कास्ट जे आहेत त्यांचा कट ऑफ आणि त्याचबरोबर पॅरलल रिझर्वेशन जे आहे म्हणजे समांतर आरक्षणाचे कट ऑफ याचं सगळ्याचं सगळं विश्लेषण एकंदरीत आज सकाळच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. सो तुमचा वेळ न घालवता आता खूप महत्वाचा विषय होता की खूप दिवस झालं मुलं विचारत होती की सर स्पाईक वापरलं चालेल का किंवा विदाऊट शूज रन केलं तर चालेल का याच्यावरती. तर स्पाईकचा थोडासा विषय जर बघायला गेलं तर 1860 मध्ये इंग्लंडमध्ये हा लोकप्रिय झालेला होता स्पाईक. त्याचबरोबर 1924 ची जी पॅरिस ऑलिम्पिक झालेली होती त्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 मीटरसाठी हेरॉल्ड इब्राहिम्स म्हणून नाव होतं 100 मीटर स्प्रिंटरचं, तर त्याने हे शूज वापरले होते त्या काळी 1924 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वगैरे. आणि हे जवळजवळ 1860 मध्ये इंग्लंडमध्ये 1860च्या दशकामध्ये हा फेमस झालेला होता शूज. सो अशा पद्धतीने ह्याची थोडक्यात हिस्ट्री सांगली तुम्हाला. मग त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने याचा यूज वापर व्हायला लागला, नंतर त्याच्यामध्ये मग स्पाईकचे प्रकार लागले, खेळ कसा असेल त्याच्यावर ते डिपेंडिंग असेल. मग स्प्रिंटर 100 मीटर स्प्रिंटरसाठी वेगळा शूज असेल, लॉंग जंपसाठी वेगळा असणार आहे स्पाईक, त्याचबरोबर हाय जंपसाठी, हॅमर थ्रोसाठी वेगवेगळ्या पद्धतीने जेवढे खेळ आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं या शूजचा प्रकार पडायला लागले आणि त्या पद्धतीनं हे शूजचे डेव्हलपमेंट वगैरे व्हायला लागले. स्पाईक म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतोय, रेग्युलर शूज जे असतात त्याच पद्धतीनं थोडेसे आकार लहान असतात, त्याचं वेट कमी असतं आणि खाली स्टड असतात, म्हणजे मोळ्यांसारखे स्टड असतात खाली त्याचे, त्याच्यामध्ये सुद्धा फोल्ड म्हणजे ते काढून वापरता येतील आणि वापरता येतील, म्हणजे न काढता सुद्धा कंटिन्यू फिक्स असे स्क्रू असतात. सो अशा पद्धतीनं त्या स्क्रूचा उपयोग काय, त्या थोडक्यामध्ये काय आहे की ते ग्रीप चांगले पकडतं, अनबॅलन्स होत नाही, इंजुरी करू देत नाही एखाद्या स्पोर्ट्स पर्सनला आणि ते कमी वेळामध्ये जास्त रन फास्ट करता येते, याच्यामुळे त्याचे ते ॲडव्हान्टेज त्या पद्धतीनं आहे. लाईट वेट असतो, स्टडमुळं त्याला काय होतं ग्रीप पकडते चांगली आणि ग्रीप पकडल्यामुळं तो रन फास्ट करेल, म्हणजे 100 मीटरसाठी ज्याला 15 सेकंद लागतात तो 12 सेकंदामध्ये येऊ शकतो, 12.5 सेकंदामध्ये येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ह्या स्पाईकचा उपयोग असतोय. मग ह्या स्पाईकला मुंबई पोलीससाठी वापरता येईल का किंवा किंबहुना अदर ठिकाणी जी भरती झाली महाराष्ट्रातली तर त्या ठिकाणी या शूजला वापरायस परवानगी दिली का हा विषय खूप महत्वाचा. तुम्हाला हिस्ट्री सांगितली, त्यानंतर थोडक्यामध्ये या शूजचे प्रकार सांगितले, हे कशा पद्धतीने वापरतात हे पण सांगितलं, त्याचा वापर काय हे पण सांगितलं तुम्हाला. सो आत्ता महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती चालू आहे 2022-23 ची. सो या पोलीस भरतीसाठी कुठेही स्पाईक वापरू दिलेलं नाहीये, जास्त करून कुठेही स्पाईक वापरू दिलेलं नाहीये. त्याचबरोबर 2021 ची जी पोलीस भरती झाली त्या 21 मध्ये सुद्धा काही ठिकाणी फक्त स्पाईक यूज करू दिला, त्यामध्ये जास्तीत जास्त करून मुलांनी चोरून स्पाईक वापरले म्हणजे गर्दी होती भरपूर. मुंबईसारख्या ठिकाणी जर बघितलं तर गर्दी ठिकाणी भरपूर होती, पटापट ग्राउंड आवरायचं होतं, स्टाफला सुद्धा तेच विषय असू शकते, त्यामुळं काही जण त्यातली निसटले आणि 100 मीटर दिलेले आहेत त्या मुलांना चांगले मार्क पडलेले आहेत. पण आता ह्याला बॅन केलं होतं म्हणजे वापरू दिला नव्हता कुठं, ज्या अदर ठिकाणी महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीची मैदानी झाली त्या ठिकाणी हा शूज वापरू दिला नव्हता. त्याचबरोबर जास्त करून 2018 पोलीस भरतीनंतर स्पाईकला बंदीच घालण्यात आले होते. 2018 पोलीस भरतीनंतर स्पाईकला बंदी घालण्यात आलेली होती. त्यानंतर जर तुम्ही 3, 4, 5 जर मुलं सोडलीत ॲट अ टाईम तर एकमेकाला हे होणार, फ्रिक्शन होईल, एकमेकाला घासून मुलं जातात, मग ते जे स्टड असतात ते दुसऱ्या मुलाच्या पायावर पडले तर ते घुसण्याची शक्यता असते, तो डिसअडव्हान्टेज आहे.
सगळ्यात मोठा, कारण की त्याला लाईन वगैरे जास्त असल्या तरी सुद्धा मुलं लाईन मधून पळत नाहीत, मुली लाईन मधून पळत नाहीत, एकमेकाच्या अंगावर घासून एकमेकाच्या पायात पाय जाण्याची शक्यता असते. आणि मग अशी काही घटना घडायला लागल्या की मुलं अनबॅलन्स व्हायला लागली, रनिंग करताना एकमेकाला धडकायला लागलीत, आणि मग काही मुलांचे पाय दुसऱ्या मुलांच्या पायावर पडायला लागलेत आणि तेच तड त्या मुलांच्या पायात घुसायला लागलेत. सो अशा पद्धतीनं ज्यावेळी प्रकरण घडायला लागली त्या पद्धतीनं त्याच्यावरती बॅन आणण्यात आला. त्याचबरोबर तुम्ही जर बघायला गेलं तर पोलीस भरती करणाऱ्या मुलांमध्ये एवढी परिस्थिती नसते की बाबा एका वेळेला दोन दोन तीन तीन शूज घेऊन ते वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे वॉकिंगचे शूज वेगळे, 100 मीटरचे वेगळे, 1600 मीटरचे वेगळे, नंतर शॉर्टपुटचे वेगळे, असे शूज वापरायला तेवढी त्यांची परिस्थिती नसते. त्यामुळे ही ग्रामीण घरातली ती पोरं असतात. मग ज्या मुलांची कंडिशन आहे इकॉनॉमिकल, ती मुलं एवढी शूज यूज करू शकतात. मग काय विषय झाला की एका वेळी एका ठिकाणी 1500 मुलं आहेत समजा भरतीसाठी, फॉर एक्झाम्पल मुंबईला येणारी 1500 मुलं असतील एका वेळेला, तर तेवढ्या ग्रुपमध्ये लई लई तर एक 50 मुलांकडे स्टड जर असतील तर त्या 50 मुलांचं ग्राउंड हे चांगल्या पद्धतीनं म्हणजे 11.5 ते 12 सेकंदामध्ये येतील. आणि ज्या मुलांकडे स्टड नाहीत आणि काहीच नाही त्या मुलांना 13.5 ते 14 सेकंद वेळ लागू शकतो. ओके, आता हा सगळा स्टॅमिना आणि एंड्युरन्स, तुमची स्ट्रेंथ पॉवर काय ह्याच्यावरती सगळं असतं. जरी स्टड घालून पाहिलं तरी सुद्धा नॉन स्टड म्हणजे रेग्युलर शूज घालून रनिंगचे सुद्धा मुलं आउट ऑफ 100 पैकी 100 मारू शकतात, म्हणजे 100% रिझल्ट देऊ शकतात असं म्हणायचं आहे. सो अशा पद्धतीनं त्या मुलाला 15 पैकी 15 पडू शकतात फिजिकलसाठी 100 मीटरमध्ये. सो अशा पद्धतीनं तुमच्यावर डिपेंडिंग आहे कसं करायचं. पण आता मुंबई पोलीससाठी हे शूज वापरू देतील का, तर गेल्या भरतीमध्ये 2021 भरतीमध्ये सुद्धा मुलांनी चोरून हे शूज वापरलेले होते. काही मुलांना ज्यावेळी पोलीस कॉन्स्टेबलच्या लक्षात आले की हा स्टड आहे, तर त्याला तिथूनच बाहेर काढून त्याला दुसरा शूज घालून आणून मग पळायला लावलं होतं. पण मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये आत्ता सुद्धा तो शूज बॅन असेल, हा जो शूज आहे स्पाईक तो वापरायला बंदी असेल एवढं लक्षात ठेवायचं. 100 मीटरसाठी रेग्युलर शूज वापरायला चालणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. तरी पण काय करा सांगतोय, तिथे गेल्यानंतर काही ज्याला काही मुलांचं 100 मीटरचं जे स्प्रिंटर असतात त्याला स्टड घालूनच सवय असते, तो रेग्युलर शूज वरती पळत नाही. तर अशा मुलांसाठी जर बघायला गेलं तर तुम्ही स्टड घेऊन जावा, तिथं विनंती करा, विनंती वजा जर वापरू दिले तर दिले, नसेल तर मग नाही. मग पण माझ्या मते मी जे ऑफिस स्टॉपला आता सुद्धा विचारलं, मॅडमांना पण विचारलं आणि माझी पण जी इन्फॉर्मेशन आहे ती सांगतो तुम्हाला, की आतापर्यंत आत्ताच्या पोलीस भरतीला स्पाईक यूज करू देणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. ओके, ही खूप महत्वाची गोष्ट होती, स्पाईक यूज करू देणार नाही तुम्हाला या पोलीस भरतीला. गेल्या पोलीस भरतीला सुद्धा चुकून मुलांनी यूज केले होते, जरासं फसवून वगैरे स्टाफला त्या मुलांनी ते रनिंग दिलं होतं. पण जर अदर मुलांनी जर त्याच्यावरती आवाज उठवला तर मग तिथून सगळे स्ट्रिक्टली फॉलो करतील नियम, स्टाफ सुद्धा म्हणतोय, स्टाफ सुद्धा स्ट्रिक्टली नियम फॉलो करू शकतात, जेणेकरून मुलं म्हणतील की आमच्याकडे स्पाईक नाही तर आमचं 100% सेकंद वाढणार आणि त्यांच्याकडे स्पाईक आहेत त्यामुळे त्यांना सेकंद कमी बसतील आणि त्यामुळे त्यांना आउट ऑफ मिळतील आणि आम्हाला मार्क कमी भेटू शकतात. सो अशा पद्धतीनं दोघांमध्ये थोडंसं वेगळं वातावरण तयार होईल, म्हणजे स्पाईक वापरणारे आणि विदाऊट स्पाईक वापरणारे. सो यांच्यासाठी खूप महत्वाची सूचना होती. खूप मुलांनी विचारलेलं होतं की स्पाईक सर यूज करू देतील का, तर यावेळी स्पाईक यूज करू देणार नाही. 2021 पोलीस भरतीमध्ये सुद्धा करू दिलं नाही. 2018 जास्तीत जास्त करून हा शूजला बॅन करण्यात आलेला आहे, जास्तीत जास्त करून यूज करू देत नाहीत स्पाईक, लक्षात घ्या. आता सिंथेटिक ग्राउंड आहे ह्याच्यावरती स्पाईक यूज करू द्यायला पाहिजे 100 मीटरसाठी माझ्या मते, पण सगळ्यांना नियम सारखे करून एकसारखा नियम करणार, रेग्युलर शूज घालूनच 100 मीटरला तुम्हाला पळायला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. हा झाला विषय 100 मीटरच्या रनिंगसाठी स्पाईक चालेल का, तर 100 मीटरच्या रनिंगसाठी स्पाईक चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तरी सुद्धा तुम्ही शूज घेऊन जावा दोन, एक रनिंगचे आणि एक स्पाईकचा. 1600 मीटर तर काय तुम्ही स्पाईक घालून पळणार नाही, 1600 मीटरसाठी तुम्हाला रेग्युलर शूजच घालून पळायला पाहिजे. ते झाल्यानंतर 100 मीटरला ज्यावेळी जात आहे त्यावेळी तुम्ही रिक्वेस्ट करू शकताय स्टाफला आणि त्यांनी दिले तर मग काय तुमच्या परीनं तो निर्णय काय असेल ते. पण तिथल्या काही ऑफिशियल स्टाफवर सुद्धा डिपेंडिंग आहेत, काही ऑफिशियल स्टाफवर सुद्धा काही जे नियम आहेत ते सुद्धा डिपेंडिंग आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं तुम्ही शूज घेऊन जावा, वापरू दिले तर मग काय तुमच्यावरती प्रश्न आहे. पण जास्तीत जास्त करून आता जी इन्फॉर्मेशन घेतली त्याच्यानुसार शूज स्पाईकचा चालणार नाही याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर अजून एक शंका यातलीच होती मुलांची की सिंथेटिक ग्राउंड आहे सर, आम्ही विदाऊट शूज घालून त्याच्यावरती रन करू शकतो का, हा विषय. आता माझ्या माहितीनुसार आणि वरिष्ठ लोकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं स्पाईक चालणार नाही, दुसरी गोष्ट रेग्युलर शूज घालून पाहिलं तर चालेल, किंवा
त्या मुलांच्या रिस्कवरती त्यांचे त्यांनी विदाऊट शूज पळायचं असेल तर विदाऊट शूज त्या मुलांच्या रिस्कवरती पळायचं आहे. लक्षात घ्या, पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही लांब न येणार, तुमचे पाय पावसामध्ये भिजलेले वगैरे असणार टोटली, आणि भिजल्यानंतर तुमची पायाची स्किन पूर्ण ओली होणार आणि ती इंजुरी होण्याची सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे सिंथेटिक ग्राउंडवरती अशी जर स्किन घेऊन तुम्ही पळायला लागला तर तुमच्या फुटला जे काही इंजुरी होईल त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असणार आहे असं सरळ सरळ सांगितलेलं आहे. आता विदाऊट शूज जर घालून पळायचं म्हटलं तर मग कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो. खूप मुलांचे प्रश्न होते की सर विदाऊट शूज घालून सिंथेटिक ट्रॅकवरती पळाल तर चालेल का? पळायला तुम्हाला देतील, पण जे होणारी इंजुरी आहे त्याला सामोर तुम्ही जायचं आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल असं मला कळालेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर हे विदाऊट शूज घालता पळाल ते इंजुरी तुमच्यावर आहे. आणि त्याचबरोबर ह्याच्या आधी आपली तीन मुलं जी ज्यांचा तीन मुलांचा मृत्यू झालेला आहे पोलीस भरतीच्या 2022-23 बॅचमध्ये ज्या मुलांचा तीन मुलांचा मृत्यू झाला आहे त्याला सुद्धा सर्वस्व जबाबदार त्या मुलांना दिलेला आहे. कारण की फॉर्म भरून घेत असताना किरकोळ गोष्टी तुम्हाला ज्या वाटत असतात त्या किरकोळ नसतात. ज्या फॉर्म भरताय त्या फॉर्मवरती सरळ सरळ आपण चेकबॉक्स जो असतो तो मार्क करत असतो त्याच्यामध्ये सरळ सरळ दिलेलं असतं की फिजिकलच्या वेळी किंवा बाकीच्या एनी टाईम कुठलीही डॉक्युमेंट चेकिंग असेल परत मेडिकल असेल ह्यावेळी येता जाता तुमचा काय मृत्यू झाला किंवा तुम्हाला इंजुरी झाली तर पूर्ण सर्वस्व जबाबदार हे तुम्ही स्वतः असाल. त्यामुळे याच्यामध्ये शासन किंवा डिपार्टमेंट अडकत नाही, अडकतो तो आपण अडकतो. सो माझ्या मते तर नॉन शूज म्हणजे विदाऊट शूज तुम्ही पळू नका, शूज घालूनच पळा. लक्षात घ्या, शूज घालूनच रन करा. पण ज्यांना सवय असेल की आम्ही बिना शूजचं पळतोय आणि आम्हाला चांगले मार्क पळतात तर तुमच्या रिस्कवरती तुम्ही पळू शकता, याची नोंद घ्यायची आहे. पण इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण क्लायमेट वेगळं आहे. आज दिवसभर काल रात्रभर 5 ते 7 तासामध्ये पूर्ण मुंबई पावसाच्या पाण्याने तुंबून गेलेले आहे. सो अशा ह्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात आणि ओल्या पाय घेऊन तुम्ही रनिंग मारा लागला 100 मीटर स्पीडने मारा लागला तर 100% पायाचे सालटे जाण्याचे चान्सेस आहेत, तेवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे आता क्लायमॅट आणि एकंदरीत तिथलं अधिकारी ह्याच्यावरती स्पाईक घालून पळायचं की नाही पळायचं हे सगळं तिथं त्याच्यावरती डिपेंडिंग असेल. पण आत्तासुद्धा कुठल्याही महाराष्ट्रातल्या भरतीमध्ये जी 50% भरती झाली मागची तर त्याला मैदानीला स्पाईक घालू दिला नाही आणि इकडंसुद्धा मुंबईला स्पाईक घालू देणार नाहीत याची 100% खात्री आहे. त्यामुळं तरीसुद्धा तुम्ही विनंती करू शकताय तिथल्या सिनियर अधिकाऱ्यांना की स्पाईक घालून पळू शकतो का. जर तुम्हाला सवय असेल, कोणी प्रोफेशनल ॲथलीट असतो 100 मीटर इव्हेंटचा, सो त्याला तिथं सांगू शकाल. पण माझ्या मते सर्वांना नियम हा सारखाच लावणार आहेत जो याच्या आधी पण लावलेला होता आणि आत्ता पण लावलेला असणार आहे. त्यामुळे स्पाईक घालू देणार नाहीत. त्याचबरोबर विदाऊट शूज पाळायचं असेल तर तुमच्या रिस्कवरती तुमच्या इंजुरीला तुम्ही स्वतः जबाबदार असेल म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे, याची नोंद घ्या. समजलं? सो ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. त्याचबरोबर शूजची स्पाईकच्या शूजची हिस्ट्री पण सांगितली. 1860 इंग्लंडमध्ये ते फेमस झाले होते. त्यानंतर 1924 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॅरोल्ड एम्ब्राहम्स असं नाव होतं त्याचं, त्याने ते वापरलेलं होते. अशा पद्धतीनं स्पाईक आणि जे काही विदाऊट शूज घालून पळण्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला जी हवी होती ती कशी वाटली ते 100% आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला समजून येईल येस सर इन्फॉर्मेशन ऑथेंटिक आणि परफेक्ट होती आणि आम्हाला आवडली. त्याचबरोबर खूप महत्त्वाचा विषय आहे, 7 जुलैला ज्या 22 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत 22 जिल्ह्यांच्या त्या एकंदरीत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी एकच PDF टाकवत आहोत ज्याच्यामध्ये एकंदरीत 22 × 100 2200 प्रश्नपत्रिकेमधील 2200 प्रश्न आहेत तेवढं लक्षात ठेवायचं. एकंदरीत 22 प्रश्नपत्रिकेमधील 2200 प्रश्न आहेत ते जर तुम्ही सोडवलात तर ह्याच्यापैकी जवळजवळ 30 ते 40% प्रश्न हे रिपीटेड असतील एवढं लक्षात ठेवायचं. फक्त मॅथ्स रिजनिंगमध्ये डिजिट चेंज होतील म्हणजे आकडे वगैरे चेंज होतील, बाकी फॉर्मॅट सेम पद्धतीनं असेल. त्याच पद्धती तुम्हाला एकंदरीत कळून येईल की बाबा पेपरचा पॅटर्न कशा पद्धतीनं आहे. ज्या संबंधित जिल्ह्याचा प्रश्न आहे त्याच्यावरतीच 2-3-4 प्रश्न आहेत. त्याच पद्धतीनं क्रीडावरती किती प्रश्न आहेत किंवा चालू घडामध्ये वरती किती प्रश्न आहेत, परत इतिहास भूगोलवरती काय विचारलं, सायन्सवरती काय विचारलं हे तुम्हाला समजून येईल आणि तुम्हाला कळून येईल की आम्हाला अशा पद्धतीनं पेपर सेट केला आणि अशाच पद्धती येणार. एवढा फुल कॉन्फिडन्स यायला पाहिजे की मला 90 पडायलाच पाहिजे. सांगलीला एका मुलग्याला 94 पडलेले आहेत 100 पैकी लक्षात घ्या. त्यामुळे एवढं काय अवघड नाही विषय, पेपर मॉडरेट टू इझी लेवलचा होता. ज्या मुलांना हा सेट पाहिजे आहे 22 प्रश्नपत्रिका एकाच सेटमध्ये तर त्यांनी एक काम करा, पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ती टेलिग्राम चॅनलची लिंक पहिला जॉईन करा. जॉईन केल्यानंतर बरोबर 1 तासामध्ये मी लगेचच
ते PDF जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. सगळ्यांनी सराव करायला सुरुवात करायची आहे. सो फिजिकलसाठी मुंबईच्या रायगडच्या वगैरे रायगडला सुद्धा जोरात पाऊस आहे, जोरात पाऊस आहे. ऑफिसर स्टाफ आहे त्यांच्या सुद्धा घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, एवढ्या पद्धतीने एकदम पाऊस आहे. आणि तिथली पोलीस भरती स्टॉप झालेली आहे, पण पाऊस कमी आला की ती चालू होईल अशा पद्धतीने एकंदरीत. पण आजची जी कंडिशन आहे ती पूर्णपणे तुम्हाला मी दिलेली आहे. ओके, आणि खूप महत्त्वाचा विषय म्हणजे मुंबईच्या फिजिकलचा कट ऑफ म्हणजे मैदानीचा कट ऑफ तुम्हाला किती मार्क घ्यायला पाहिजे. आता ह्या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला आयकॉन येईल, त्या आयकॉनवरती टच करा आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता येतो की कट ऑफ किती लागू शकतो. सो खूप महत्त्वाचा विषय होता की काय होणार, स्पाईक वापरू देतील काय आणि विदाउट शूजबद्दल योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करायचं आहे. शेवटी मी इथंच थांबतोय. तुम्हा सर्वांना मी फिजिकलसाठी आणि येणाऱ्या 14 तारखेच्या लेखी परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय आणि इथंच थांबतोय. धन्यवाद.